सर, सध्या जिल्ह्यामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना आणि काय आव्हान असणार आहे नागरिकांना? त्यामध्ये जे आपल्याकडे हीट स्ट्रोकचे केसेस असतात आणि जे आरोग्य विभागाकडून काही गाईडलाईन आपण जारी केलेले आहेत, त्याची आपण प्रचार प्रसिद्धीसुद्धा दिलेली आहे की दुपारच्या वेळेला जे आहे तुमचं डोकं असेल, शरीर असेल, तर ते पांढऱ्या कपड्याने झाकून त्यानंतरच बाहेर पडावं. शक्यतो सकाळी किंवा उशिरा सायंकाळी आपली कामं करावीत. लहान मुलांना आणि वृद्ध लोकांना उष्माघाताचा हा त्रास लवकर होत असतो. त्याच पद्धतीने शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था ही जागोजागी करण्यात यावी, या पद्धतीचे आपण सामाजिक संस्थांनाही आवाहन केलं आणि प्रशासनाकडूनही त्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या. ही स्ट्रोक किंवा उन्हाचा त्रास, उष्माघात झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इथंसुद्धा तिथं गाईडलाईननुसार सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. उष्माघाताचा त्रासापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना असतात, तर त्याही आम्ही वृत्तपत्रांमध्ये त्याची माहिती प्रचार प्रसिद्धी केली आहे. मी सर्वांना हेच आवाहन करेल की आपण जेव्हा बाहेर पडताय तेव्हा अत्यावश्यक कामासाठी असेल तेव्हा बाहेर पडावं, आणि दुपारच्या वेळामध्ये सुद्धा कामगार असतील जे क्षेत्रीय स्तरावर काम करतात, तर त्यांना देखील दुपारच्या काळामध्ये अवधी देण्यात यावा, थोडा ब्रेक देण्यात यावा, असंसुद्धा आपण काही सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी.